subscribe now and press the bell icon. Never miss an update. दिवाळी सण म्हटला म्हणजे गोडधोड पदार्थ हे आलेच. यात प्रामुख्याने लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत लागणारा महत्वपूर्ण पदार्थ म्हणजेच दूध. अशा दूध व्यावसायिकांचे जागोजागी दुकाने ही आपल्यास पाहण्यास मिळत असतात. यातील काही व्यावसायिक हे दूध उत्पादक कंपनीचे ब्रँडेड दूध तर काही व्यावसायिक सुट्ट्या दुधाची सर्रास विक्री करताना आपल्याला दिसतात. परंतु आता हेच दूध विक्रेते नागरिकांच्या जीवाशी खेळ करताना दिसून येत आहे. हे वाक्य ऐकून आपणास आश्चर्य वाटणे साहजिक आहे, परंतु हे तितके सत्य देखील आहे. असाच काहीसा प्रकार हा जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील शांतीनगर परिसरात घडला. या भागातील सुट्ट्या दुधाची विक्री करणारे 2 ते 3 विक्रेते हे घरपोच दूध पोहोचविण्याची सेवा देखील पुरवतात. परंतु असे दूध हे शुद्ध नसून ते घाणयुक्त, भेसळयुक्त आणि अशुद्ध दूध नागरिकांना पोहोचविले जात आहे. या परिसरातील एका कुटुंबात असेच दूध आणले असता त्यात घाण व माती दिसून आली. परंतु या कुटुंबातील सुज्ञ व्यक्तीने त्या 2 पैसे कमविणाऱ्या दूध व्यावसायिकाच्या व्यवसायाचा आणि उदरनिर्वाहाचा विचार करून तक्रार देण्याचे टाळले. पण अशा दूध व्यावसायिकांनी निदान पुढे तरी असे काही करून नागरिकांच्या जीवाशी खेळ करू नये अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. तरीही IBN न्यूज महाराष्ट्र सर्व नागरिकांना सतर्क करते की अशा खाद्यपदार्थांची तपासणी करूनच वापर करावा.